बघता इथं पूर्ण धुकं लागलं इकडे. आत खोदलं टाकाय त्याप्रमाणे किती आहे आतमध्ये जाऊन. टाक्यामध्ये पाणी पण आहे. इथून रे राजा ही सरळ उभी असलेली खिंड पार करत आता शिड्या पर्यंत येऊन पोचलोय. तिथे पुढे तो हरिश्चंद्रगड आहे. ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत ह्या सेटला पास नाही गाव आहे. तिथं ऑलरेडी थंड पडलं सगळं. नमस्कार. खूप दिवसांनी ट्रेकिंगला चाललो आहे. खूप दिवसांनी आपली भेट होते. आता मी आहे कल्याण स्टेशनच्या बाहेर आणि आज शुक्रवार रात्री सर्वजण भेटणार आहे. शनिवार रविवारचा प्लॅन आहे. अहमदनगर जिल्ह्यात आम्ही 4 किल्ले करणार आहे. सुंदरगड, भैरवगड, कोथळे, कलाटगड आणि शिरपुंजाचा भैरवगड. असे 4 किल्ले करून रविवारपर्यंत आमचा मुक्काम तिकडेच असणार आहे. आता बाकीचे पंढर लोक येतील. आम्ही तिकडं चौघं आलो आहे. समोरची आपली गाडी आहे इर्टिगा. कल्याण स्टेशनच्या बाहेर थांबलो आहे. तिकडे जण आले. बाकी दोघांच्या मी वाट बघतो. सर्व मित्र आले. साईच्या साई ड्रायव्हर आहे. आत्ता सर्व अरेंजमेंटवरून निघतो आम्ही. मार्गस्थ होते अहमदनगर जिल्ह्याकडे. तिथं निघतो थोड्या वेळात. एक शिल्पी घेऊन आपला प्रवास चालू होणार आहे. आई एक विरा माते की आपला कुंभगड किल्ल्यापर्यंतचा प्रवास. कल्याण, मुरबाड, माळशेज घाट, गिरीश्वर आणि गिरीश्वरच्या पुढे असणारे आपल्या चंडी गावापर्यंत होणार आहे. पाचशे सुमारात आम्ही खूप चंडी गावामध्ये येऊन थांबलेलो. 2-3 तास गाडीमध्ये झोप करून आत्ता एका गावकऱ्यांनी चहासाठी आमंत्रण केलं. तिकडे निघालो. तिथे चहापाणी करून मग गडाच्या दिशेने रवाना होऊ आम्ही. गाडी पार्किंग करून मग वरती जांबूवाडी गावून गाव आहे. तिथून मग गडाकडे चालत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुका हा दुर्गसंपन्न तालुका आहे. या गिरिदुर्गांच्यामध्ये एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे कुंजरगड. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असली डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासून सुरू होणारी ही रांग पूर्वेकडे बीड जिल्ह्यापर्यंत जाते. हीच रांग माळशेज घाट परिसरात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड किल्ला दिमाखात उभा आहे. पोपसांडी गावातून थोडंसं आत वरती आलात. इथं आता नवीनच खोदलेलं पाण्याचं टाकं वाटतंय. ऐतिहासिक वाटत नाही आहे. तिथून आपल्याला पुढे सर जायचं आहे. ह्या घरामध्ये आपली आज चहाची सोय होणार आहे. छोटंसं घर आहे डोंगराळ भागात. हां, आलो आलो. आपला चहा नाश्ता झाला आहे. तर आम्ही किल्ल्याच्या दिशेने चाललो आहे. ह्या डोंगराच्या पलीकडे आपला कुंजरगड आहे. कुंजरगड उर्फ कुंभाडगड. कुंज या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अभिभ्रंश म्हणून कुंजरगड असे नाव पडले असावे. विहीर गावातून हा गड हत्तीसारखा प्रचंड भासतो. आपण फोपसांडी गावातून आलो की इथे वर जांभुळवाडी म्हणून गाव लागते, वाडी लागते. तिथून शेवटचं घर आहे. बांधकाम चालू आहे. तिथून वर आपल्या किल्ल्याकडे जायचं आहे. साधारण आजचा आपलं प्रवास वर्णन. आता आपण कुंजरगडला जातो आहे. हा ट्रेक आपला दुपारपर्यंत होईल. तिथून मग आपण भैरवगड कोथळेला जाणार आहे. तिकडे आजचा स्टे टाईमावर डिपेंड आहे. दुपारचं जेवण तिकडेच होईल. मग उद्या सकाळी कलाटगड आणि मग शिरापुंजीचा भैरवगड.
समोर दिसतोय तो कुंजरगड, अजून एक अर्धा तासाचं पायपीट असेल. किल्ला तो थोडा दुर्गमच आहे, आम्ही दुर्गम किल्लेच 2 दिवसासाठी निवडलेत. जसं आम्ही वरवर जातोय तसं तसं थोडंसं धुकं बाजूला होत आजूबाजूचा परिसर दिसायला लागतोय आणि हा सुंदर नजारा किल्ल्याची तटबंद दिसायला लागली. थोडा वेळ चालून गेला आपण किल्ल्यावरती पोचू. पठारावर थोडा आतमध्ये येत जंगलातून असं चाललं आहे. दाट झाडे आहे. तुम्ही थोडं पठार क्रॉस करून पुढे आलात की थोडासा जंगलाचा थोडासा पॅच लागतो. 5-10 मिनटं जाऊन आलात की हा त्यात आपल्याला इथे पायऱ्या लागतात. पायऱ्या लागल्या की आपल्याला गड चालू होईल. पाठीमध्ये बघू शकाल तर गडाची तटबंदी दिसायला सुरुवात झाली. थोडाच वेळ राहिला आता आपल्याला. किल्ल्यावरती आपण आलो आहे. इथे पाटी छोटी गुहा सोडून आता गडमाथ्यावर पोचतोय. बाजूला पूर्ण अशी ही तटबंदी दिसते, काही प्रमाणात ढासळलेली आहे. गडाच्या पूर्ण माथ्यावर येऊन पोचलोय. इथून आता वाजलेत 9 वाजून सुद्धा पण धुका आहे अजून. उजव्या साईडने बघू शकताय तर धुकं पास होते आपल्याला. जसं तुम्ही गडाच्या पायऱ्यावर तरुण आलात की समोरच उजव्या हाताला हनुमानाची मूर्ती लागेल. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना जय बजरंग बली. सकाळचे 9:30 वाजलेत. आम्ही किल्ल्यावरती पूर्ण माथ्यावरती येऊन पोचलो आहे. बघताय तर पूर्ण धुकं लागलं इकडे. एका साईडला काहीच दिसत नाही. माचेवरून जरा पुढे चालत आलात की एक तुम्हाला पाण्यात टाकावं लागतं. पाणी साचलं आहे ना. मेरा मी पुढे एक टाकायचं. आपण ह्या शेवटपर्यंत आलेलो बुरजावरती. या बुरजावर येताना आपल्याला 3 टाके लागले पाण्याची. पूर्णपणे 2 टाक्यामध्ये पाणी नॉर्मल होतं आणि ह्या टाकेमध्ये पूर्ण गवताचं औषध साचलेत. आता आपण समोर टोकड जाणार आहे. जसं रतनगडावरती आत खोदले टाक आहे त्याप्रमाणे तिथे आहे. आतमध्ये जाऊन टाक्यामध्ये पाणी पण आहे आतमध्ये. या भागात तुफान पाऊस पडतो. कधी कधी कित्येक दिवस सूर्याचं दर्शनही होत नाही. त्यामुळे पावसाळा ऐन भरात असताना या किल्ल्यावर येणे टाळावेच. जर पावसात भिजताना किल्ल्यांचा मनमोह आनंद घ्यायचा असेल तर कुंजरगडावरती नक्की भेट द्या. आपण जसे गडजून आला की समोरच्या बाजूने येताना मागे एक टाकं लागलं. आता इथे एक आहे आणि समोरच महादेवाची पिंड आहे. छप्पर पूर्ण टाईप झालेले दिसते. पिंड खूप सुरेख आहे. पाठीमागे नंदी आहे. ते शिवलिंग आहे आणि शिवलिंगच्या बाजूलाच एक टाकं खोदलेलं आहे. याचा अभिषेकासाठी उपयोग करायला केला जात असावा माझ्या अंदाजे. पिंडीवरती अभिषेकासाठी गडाच्या दुसऱ्या बुरजावरती आलोय. आता वाजले 10:30. तरी पण स्वेटर काढू शकत नाही एवढी गारवा अजून हवेमध्ये आहे. थोडा वेळ
गडाची पटकन तिकडून आम्ही गड उतार करू. तिथून आमचा प्रवास असणार आहे ते भैरवगड कोथळेला. त्याची मोस्ट ऑफ तटबंदी ढासळलेली आहे बघताय तर. पूर्ण गडाला माझ्या मते पूर्ण तटबंदी होती. आता ही पूर्ण तटबंदी कोसळलेली आहे. आता अक्षरशः जाण्यासाठी तटबंदी तोडून पायवाट घ्यायला झालेली आहे. शेवटच्या बुरजावून आलात इकडे तीन चार प्रकारची जॉईंट टाकी तुम्हाला दिसतात इकडे दिस बघाल तर. आपली गडाची फेरी पूर्ण झाली. आता आपण परतीच्या प्रवासात चाललो आहे. आता कुंजरगड गड उतर झाला की आपला पुढचा दौरा असेल तो भैरवगड कोथळे. इथून 30-35 किलोमीटर अंतरावरती आहे. आता गडाच्या पायऱ्याजवळ येऊन थांबलो आहे. तर काहीच वेळेला आम्ही गड उतार करू. ते भुयार आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण पाठीमागे आम्ही बघितलं त्या बुरजाकडे तिथं आय थिंक भुयार असावं. ते आता पूर्ण पाण्याने भरलं आहे. आणि इकडे ह्या मागे साठले 2-3 टाकी दिसले तिथे पण शोधण्याचा प्रयत्न केला पण ते भेटलं नाही. ते भुयार पूर्ण फोपसांडे गावातून वीर गावाकडे पूर्ण आरपार जातं जेणेकरून टेहळणीसाठी गड न फिरता डायरेक्ट त्या भुयारातून भुयार जाता येतं टेहळणी करता यावी त्यासाठी होतं ते. पण ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला भेटलं नाही ते आम्हाला. ह्या गडावर भुयारच एक मोठं आकर्षण होतं ते कुठे दिसलं नाही आणि कुठेही दिशादर्शक न लावल्यामुळे शोधूनही सापडलं नाही. मनात थोडीशी खंत घेत आम्ही गड उतार झालो. कष्टाची भाकर खाताना भाकर आणि कासर आईने दिलेली शुद्ध आहे ना मला. गड उतार झाल्यावर पहिलेच घरामध्ये एका काकाने आमंत्रण केलं आणि दही साखर आम्हाला दिली. दही साखर पिऊन आमचा थकवाच दूर. थोडीशी एनर्जी घेऊन आम्ही भैरवगड रवाना झालो. सकाळी जिथून आम्ही ट्रेक सुरू केलेला तिथेच परत आलोय. एक कुंजरगड सारखे आपला कम्प्लीट झाला आहे. आता आपण चाललो आहे ते भैरवगड कोथळीकडे. इथून कमीत कमी तो 30-35 किलोमीटर अंतरावरती आहे. आपला आताचा प्रवास हा फोपसांडी, उंबरवाडी, आंबितखिंड, शिलवंडी, विहीर, कोथळे असा आहे. आंबितखिंडीतून जाताना थोडासा रस्ता खराबच आहे. रस्त्यावरची दगड वर आल्यामुळे गाडीचा वेगही मंदावला आणि घाटमाथा असल्यामुळे आम्ही सावकाश जाण्याचा निर्णय घेतला. समोर दिसतात डोंगर त्यामध्ये उजव्या बाजूचा शिवलिंगासारखा आकाराचा डोंगर त्याला कोथळा नावाने संबोधले जाते. पुढे एक शिखर सोडलं तर सपाट असा पठार म्हणजे तो भैरवगड आणि त्याच्या लगतच उंच शिखर म्हणजे गाढवाचा डोंगर होय. दुपारचे 2:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता भैरवगड कोथळीच्या पायथ्याशी आलो आहे. गाडी पार्किंग केले आणि हा मिनिमम अर्धा किंवा 1 तासाचा ट्रेक आहे. शॉर्ट ट्रेक आहे. आजच्या पहिल्या दिवसातला दुसरा ट्रेक सुरू झाला आहे. समोर दिसतोय सरळ रांगेत तो भैरवगड कोथळे. किल्ल्यावर जाताना ॲरो केलेले आहेत. वाट चुकण्याचं काही शक्यता कमी आहे खूप. थोडं वर चालून आलात की तुम्हाला उजव्या साईडला शिंदूर लावलेले दगड दिसतील. तिथून वरच्या साईडला नाही तर डाव्या हाताने आपण किल्ल्याकडे जायचं आहे.
नाही नाही चल ते बांधून ठेवलंय का सरळ जाय वाटणा गडावर जायला गडावर जाताना वाटेत 3-4 बायका लाकडे वेचताना दिसल्या रस्ता तसा रहदारीचा आहे जंगलातून असला तरी वहिवाटीचा आहे भैरवगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो रस्ता कमीत कमी अर्धा तासाचा आहे तो थोडा जंगलातून आहे त्यामुळे उन्हाचा त्रास काही होत नाही थोडंफार ऊन आहे पण सावळी पूर्णपणे लागते तर अशाप्रमाणे आपण पूर्ण सावळीमध्ये हा ट्रेक करू शकतो 10-1 मिनटं झालीत आपल्या चालून हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यांपैकी मुख्य मार्ग हा टोलारखिंडीतून जातो या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगडाची निर्मिती करण्यात आली असावी गडाचा आकार आणि रचना पाहता या किल्ल्याची निर्मिती हरिश्चंद्रगडाच्या काळात झाली असावी अशा प्रकारे आपल्याला ह्या खिंडीतून 90 फीट टाईपच्या पायऱ्या पार करत ह्या किल्ल्यावर जायचं आहे एकदम सरळ चढाई आहे पाणी ठेवलं मी हेले तिथं दम लागला तर नाका मेरे ए इथून रे राजा भैरवगडाची ही सरळ उभी असलेली खिंड पार करत आता शिड्यांपर्यंत येऊन पोचलो आहे तिथे पुढे शिड्या आहेत आणि पुढे एकदम टॉपला बाकीच्या शिड्या आहेत छोटा ट्रेक आहे पण दमचा करणारा ट्रेक आहे आणि थोडं ॲडव्हेंचर बसवणारा ट्रेक आहे पहिली लोखंडी शिडी चढून वर आलात की समोरच डाव्या साईडला कातलात कोरीव खांब टाकत दिसतं किल्ल्याच्या माथ्यावर पोचण्याची शेवटची शिडी मार्ग एकदम 19 फीटमध्ये बनवल्या शिड्या त्या थोड्याचा भीतीदायक अनुभव या एकदम सरळ आहे आपण त्या तिथून त्या झोपडीपासून इकडे जात आलो आहे 1 पाऊण तास झाला असेल पण खूपच ॲडव्हेंचरस आहे भैरवगड कोथळे 1 तासाचा खडतर प्रवास करत आणि ह्या एवढ्या भल्या मोठ्या पायऱ्या पार करत फायनली आम्ही गडमाथा सर केला आहे परत येऊन ठेपलो आहे परत पूर्ण पठार आहे जास्त मोठा किल्ला दिसत नाही पठारच आहे वरती बांधकामचे काय औषध आहे पाणी टाकी वगैरे ते पाहूच आपण पुढे तिथे एक भकवे झेंडे वगैरे आहेत काय आहे बघू बाकी पूर्ण गडाला बॅरिकेड लावलेले दिसत आहेत आपल्याला संरक्षण म्हणून अशा प्रकारे दिवसाचा दुसरा ट्रेक भैरवगड कोथळे सर केला आहे हे दिसतंय ते भैरोबाचं मंदिर आपण बोलू शकतो इथले स्थानिक लोकांचं ते दैवत आहे दरवर्षी चैत्रात भैरोबाची यात्रा इथे जोरात भरते 3:30 वाजलेत आत्ता टाईम झालाय आमचा शिदोरीचा सर्वांनी काय काय आणले घरातून घेऊन आलेल्या शिदोरीतील भाकरी चटणी ठेचा याच्यावर ताव मारत पूजा केली जेवण करून
जेवण करून आराम चाललाय, थोडी विश्रांती. हा समोर पूर्ण दिसतो तो हरिश्चंद्रगड आहे. ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत ह्या साईडला पासनाही गाव आहे. हा एवढा मोठा हरिश्चंद्रगड आहे. ते समोर तारामाती शिखर आहे. थोडा आराम करू आम्ही, परतीचा प्रवास करणार आहे. आज आपला मुक्काम पासनाही गावामध्ये असणार आहे. सकाळी दुसरा ट्रेक चालू करणार आहे आपण. मागे भैरवाचं मंदिर आणि दोन टाकी सोडली, आपण दुसऱ्या साईडला जातो आहे. गडाच्या दुसऱ्या साईडला ही बांधीव पाच टाके आहेत, पाण्याने भरले आहेत. पिण्यायोग्य पाणी वाटत नाही. पाच टाके आहेत, साधारण मोठे पाठी. हा हरिश्चंद्रगड समोर दिसतोय, तो गाढव डोंगर आहे. भैरवगड कोथळी बघून जायलाय. आता आम्ही या किल्ल्यावरून गड उतरवतोय. या किल्ल्यावर ते फारसं काही नाही, पाठीमागे एक ते मंदिर आहे आणि थोडे विरगळ आहेत. आणि ह्या साईडला पाच टाके आहेत, तिकडे दोन टाके आहेत. बाकी सर्व पठार आहे, बाकी काही नाही. तेलणीसाठी असावा हा साय किल्ला. तो चढण्यासाठी थोडासा ॲडव्हेंचरस आहे. एक दिवसासाठी तो खूप मस्त ट्रेक आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी हा ट्रेक नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. चला तर मग गड उतर होऊया आज. असं नको कुत्र्या, तिथं ऑलरेडी थंड पडलं सगळं. पायरी ठेवाल जा, पाय पाय ठेवाल जा. काय चारपैकी आपली आज दोन किल्ले झालेत. उद्या आपले कलाडगड आणि शिरपुंजाचा भैरवगड आपण करणार आहे. आणि आजचा थांबा आपला पाचणी गावात असणार आहे. पाचणी गावात पोहोचेपर्यंत आम्हाला संध्याकाळच झाली होती. भास्करदाच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि आमच्या राहण्याची सोय केली. आजींनी बरोबर 8:30 आम्हाला जेवायला वाढलं. जेवणात अर्धात पिठलं भाकर, एक भाजी, लोणचं, वरण भात आणि त्यासोबत दिलेल्या शिऱ्याची चव काय औरच होती. या रेंज ट्रेकचा हा पहिला भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील भाग मी लवकरच टाकेन. तोपर्यंत जय शिवराय.